हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेलं असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्वाचं पैसा मिळवून देणारं फळपीक झालं आहे. कोकणातील हापूस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती आणि असंख्य आव्हाने पेलत अलिबाग रायगडचा गावठी हापूस सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार सुखावला आहे. तर जांभूळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागेतील गावठी हापूसचा डंका अमेरिकेत वाजत आहे. अमेरिकेत अलिबाग आणि इतर ठिकाणच्या गावठी हापूसने भाव खाल्ला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणच्या हापूसचा प्रभाव दिसून येत आहे. आपण पाहाल तर यावर्षी आंब्याचं उत्पादन आहे ते जास्तीत जास्त उत्पादन मे महिन्यात आलेलं आहे. मार्च आणि एप्रिल मध्ये अतिशय कमी उत्पादन झालं आणि बाजारात जर तुम्ही पाहिलं तर यावर्षी त्याच्यामुळे एप्रिल पर्यंत खूप चढे दर होते. साधारण 20 एप्रिल नंतर बाजारातले दर कमी यायला लागले आणि ते 14 मे पर्यंत दर खूप कमी राहिले. आता 14 मे नंतर बाजारातील आंबा म्हणजे स्पेशली देवगड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा इकडचा आंबा बऱ्यापैकी संपल्यामुळं आता रायगडचा आंबा चालू आहे आणि इतर काही भागातला आंबा थोडा थोड्या प्रमाणात चालू आहे आणि त्या आंब्याला त्याच्यामुळे आता चांगल्या प्रकारे बाजारात मागणी आहे. आणि सुदैवानं यावर्षी अमेरिका सारख्या देशात ही सुरू झालेली आहे एक्सपोर्ट सुरू झाली निर्यात सुरू झालेली आहे. ती थोडी उशिराने सुरू झालेली आहे पण यापूर्वी अमेरिकेसारख्या देशामध्ये केशर किंवा बादामी ह्याच जास्त व्हरायटी जात होत्या पण यावर्षी तिकडं चांगल्यापैकी हापूस आंब्याला पसंती आणि मागणी आहे. त्याच्यामुळे हापूसच्या बऱ्यापैकी कन्साइनमेंट झालेली आहे. पण यावर्षी दुर्दैवानं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फळमशीचा अटॅक खूप जास्त राहिल्यामुळं ते आंबे पाठवताना कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांना फळमशी आणि स्टोन वेवेल या दोन किडींवर ते फारच स्ट्रिक्ट आहेत. त्यांना ते त्यांच्याकडे ती पेस्ट आलेली चालणार नाही. महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. हापूस पाठोपाठ आता इतर विभागातील केशर आंबा देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. आपला दुबई किंवा गल्फमध्ये एक्सपोर्टसाठी आंबा आपण देतच होतो परंतु यावर्षी आपण युरोपियन कंट्रीजला जे एक्सपोर्ट करतात त्यांनासुद्धा आपण आंबा देतो आणि आता आपण कालच आपण एक खेप पाठवलेली ट्रिप पाठवलेली आहे ती महावीर लॉजिस्टिक हा एक एक्सपोर्टर आहे त्याच्यातून ती यूएसला जाणार आहे. 1-2 दिवसात त्याच्यावर प्रोसेसिंग अमेरिकेला रवाना होईल. मग अलिबागचा आंबा हा आता पूर्वी हा मर्यादित स्वरूपात लोकांना माहीत होता परंतु आता तो जगभरात पोचणार आहे आणि खरा हापूस काय असतो ते लोकांना आता माहीत होणार आहे याचाच मला आनंद आहे.